राज्यातील कोतवालांना 6व्या वेतन आयोगासह चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करावा या मागणीसाठी कोतवालांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य व्हाव्यात याकरता महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेकडून विभागीय महसूल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून नाशिक विभागासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून महसूल कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलनासाठी कोतवाल येणार आहेत. मागील काही कालावधीपासून कोतवाल आपल्या मागण्यांसाठी निवेदन, उपोषणे आणि सनदशीर मार्गांनी प्रयत्नशील होते. मुख्यमंत्री, महसूल मंत्री, वित्तमंत्री व मुख्य सचिव आदींना वेळोवेळी निवेदनही देण्यात आली, मात्र आश्वासनाशिवाय कोतवालांच्या प्रश्नावर काही एक निर्णय झाला नाही. त्यामुळे कामबंद आंदोलनाशिवाय राज्यातील कोतवालांकडे पर्याय नसल्याने धरणे आंदोलन पुकारण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी राज्यभरातून कोतवाल येणार असल्याचे महाराष्ट्र कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत कोतवालांच्या चतुर्थ श्रेणीचा दर्जा 6व्या वेतन आयोगानुसार कॅबिनेट मंत्रिमंडळात मंजूर होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे कोतवाल संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश इंगोले यांनी म्हटले आहे. या धरणे आंदोलनासाठी जास्तीत जास्त कोतवालांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्य सरचिटणीस भारत पवार, कैलास कोळी, उमेश आवारे, संजय राऊत आदींनी केले आहे.